यंदा वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे। हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी त्याचे शुभ अशुभ परिणाम सर्व राशींवर दिसतील असं ज्योतिषशास्त्र सांगतं। हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक काळही राहणार नाही, पण सात राशींना या सूर्यग्रहणामुळे आयुष्यात अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतं। चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सात राशी आणि त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, पण त्याआधी लोकमत भक्तीला सबस्क्राइब नक्की करा। या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे। हे सूर्यग्रहण सकाळी 7:45 सुरू होईल ते दुपारी 12:29 चालेल। ग्रहणाच्या वेळी सूर्य मेष आणि अश्विनी नक्षत्रात असेल, त्यामुळे मेष राशीच्या लोकांवर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। याशिवाय वृषभ आणि कन्या राशीसह सात राशींवर सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव पडणार आहे। या सर्व राशींना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पाहूयात। मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारं ठरेल आणि मानसिक गोंधळ सुद्धा वाढेल। मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबींमध्ये निर्णय घेणे कठीण जाईल आणि काय बरोबर आणि काय चूक हे समजू शकणार नाही। या व्यक्ती एक पाऊल पुढे टाकल्यास 2 पाऊल मागे येईल असं सांगण्यात येतं। उपाय म्हणून लाल फुले पाण्यात टाकून सूर्याला अर्घ अर्पण करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात येतोय। वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात सूर्यग्रहण मोठी उलथापालथ घडवू शकते। या राशीच्या व्यक्तींना स्वभावात राग वाढेल आणि यांना वेळोवेळी राग येईल। सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे यांचा खर्च सुद्धा वाढू शकतो। यासोबतच आई वडिलांच्या आजारावर खर्च होऊ शकतो आणि इतरांची आर्थिक मदतही करावी लागू शकते। या राशीच्या व्यक्तींना उपाय म्हणून दर रविवारी सूर्याला अर्घ अर्पण करावं असा सल्ला देण्यात येतोय। कन्या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नसणार असल्याचं सांगण्यात येत आहे। जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो, कुटुंबात तणाव वाढू शकतो, व्यवसाय करणाऱ्यांना या दरम्यान नुकसान होऊ शकतं, तर दुसरीकडे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो। उपाय म्हणून कन्या राशीच्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करावं असा सल्ला दिला जातोय। तूळ राशीसाठी वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आर्थिक बाबतीत अडचणीचं राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। या राशीच्या लोकांनी कुठेही गुंतवणूक केली तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे, तर तुमच्या वडिलांसोबत तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे। करिअरमध्ये अशुभ परिणाम मिळाल्यानं मनात निराशा राहू शकते। यासाठी उपाय म्हणून दर मंगळवारी गहू दान करावं असा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात येतोय। वृश्चिक राशीसाठी सूर्यग्रहण एकामागून एक अडचणी आणणारं ठरेल असं सांगण्यात येत आहे। जिव्हाळ्याच्या नात्यातील निराशेमुळेच वैवाहिक जीवनावरही परिणाम होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींची प्रतिमा समाजात खराब होऊ शकते। करिअरच्या बाबतीतही या सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव मानला जातोय। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना उपाय म्हणून दर रविवारी गुळाचे दान करावे असा सल्ला देण्यात येतोय। मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा खूप अशुभ परिणाम होऊ शकतो। करिअर आणि व्यवसायामध्ये या राशीच्या व्यक्तींना अचानक काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। व्यवसाय करणाऱ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात उधारी वाढू शकते। या लोकांना उपाय म्हणून सूर्याला जल अर्पण करून दिवसातून 3 वेळा प्रदक्षिणा घालावी असं सांगण्यात येत आहे। मीन राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। यावेळी मित्रांची फसवणूक होऊ शकते। दरम्यान या राशींच्या लोकांना करिअरमध्ये कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु या मेहनतीनुसार फळ न मिळाल्यानं त्यांना निराशाच येईल। मीन राशीच्या व्यक्तींना उपाय म्हणून रोज वडिलांचा आशीर्वाद घेऊन कामाला जाण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातोय। मेष वृषभ आणि कन्या राशीसह या सात राशींवर सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव जाणवणार आहे। त्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सुचवलेत, त्यानुसार जर तुम्ही हे उपाय केलेत तर निश्चितच सूर्यग्रहणाचा कमी प्रभाव तुमच्या राशीवर जाणवेल आणि तुम्हाला अनेक समस्यांचं समाधान मिळू शकेल। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।